सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, या सर्व महामानवांना, राष्ट्रपुरुषांना प्रथमता या शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा. आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना मानाचा मुजरा करून माझे गुरु डॉक्टर प्रकाश खांडगे, डॉक्टर गणेश चंदन शिवे सर, शाहीर सुरेश जाधव यांच्या चरणी नतमस्तक होऊन या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. युवा फेस्टिवल या जगामध्ये जेवढ्या काही क्रांतिकारी घटना घडल्यात त्या तरुणांनी घडवलेल्या आहेत आणि त्या घटना जिवंत ठेवण्याचं काम या महाराष्ट्रातील संतांनी, शाहिरांनी, कीर्तनकारांनी, भारूडकारांनी केलंय. या महाराष्ट्राची संस्कृती कशी म्हणाल तर अभंग ओवी भारूड इथल्या, अभंग असेल, भारूड असेल, ओवी असेल, गोधळ असेल, पोवाडा असेल, अभंग ओवी भारूड इथल्या मातीची भाषा म्हणून मनाचा हा मुजरा माझा, मनाचा हा मुजरा माझा महाराष्ट्र देशा, हो हो मनाचा हा मुजरा माझा महाराष्ट्र देशा, हो हो मनाचा हा मुजरा माझा महाराष्ट्र देशा. अभंग भूमी भारुड इथल्या, अभंग भूमी भारुड इथल्या मातीची भाषा, मनाचा मुजरा माझा महाराष्ट्र देशा, हो मनाचा मुजरा माझा महाराष्ट्र देशा. महाराष्ट्रातील संत परंपरा असेल, मग संत चक्रधरापासून संत एकनाथ महाराजापर्यंत यांनी समाज प्रबोधन केलं, या समाजाला कसं जगावं हे शिकवलं. म्हणून कसे जगावे याचा तिथला संतानी आधडा, हो हो कसे जगावे याचा तिथला संतानी आधडा, हो हो कसे जगावे याचा तिथला संतानी आधडा. हो नाजीचा भूपाळीने, हो नाजीचा भूपाळीने इथे जागवी दिशा, मनाचा मुजरा माझा महाराष्ट्र देशा, हो हो मनाचा मुजरा माझा महाराष्ट्र देशा. अभंग ओवी भारूड इथल्या, अभंग ओवी भारूड इथल्या मातीची भाषा, मनाचा मुजरा माझा महाराष्ट्र देशा, हो हो मनाचा मुजरा माझा महाराष्ट्र देशा, हो हो मनाचा मुजरा माझा महाराष्ट्र देशा. असा माझा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राला घडवलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजांनी, या महाराष्ट्राला घडवलं ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी, या महाराष्ट्राला घडवलं ते म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बघा
या महाराष्ट्रातील शाहिरी असेल, समाज प्रबोधन कसा म्हणाल तर या राष्ट्रपुरुषांनी जे कार्य केलंय या कार्याचा आढावा आम्ही या शाहिरीतन मांडत असतो. म्हणून त्या छत्रपती शिवाजी राजांना घडवणारी ती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमाताही, महात्मा ज्योतिबा फुले यांची साथ देणारी ती माझी सावित्री माता, आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साथ देणारी ती माझी रमाई माता. म्हणून या तिन्ही महामातांना मी मानाचा मुजरा करत आहे, वंदन करत आहे. म्हणून धन्य जिजाऊ माता, धन्य सावित्री माता, धन्य रमाई माता, शिवाची क्रांती दाता, ज्ञानाची मुक्ती दाता, भीमाची जीवन गाथा. म्हणून हा मानाचा मुजरा जिजाईला, 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 हा मानाचा मुजरा जिजाईला. जीवन गाथा हा मानाचा मुजरा जिजाईला, हा मानाचा मुजरा जिजाईला, हा मानाचा मुजरा जिजाईला, हा मानाचा मुजरा जिजाईला. पहिली माता कुठली म्हणाल तर पहिली माता म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमाता. त्या मातेने छत्रपती शिवाजी राजांना घडवलं, वाढवलं, राजकारण शिकवलं, समाजकारण शिकवलं, धर्मकारण शिकवलं. त्या मातेची आज गरज आहे. काय केलं मातेने? विस्तवाचे चटके साहून, विस्तवाचे चटके साहून, धडे ज्ञानाचे ते देऊन, धडे ज्ञानाचे ते देऊन, बाळ शुभ मनाला करून दिली क्रांती ज्योत पेटून, दिली क्रांती ज्योत पेटून, दिली क्रांती. शिवाची शिवशाही नव्हती हुकुमशाही, शिवाची शिवशाही नव्हती हुकुमशाही, अन्याय होत नव्हता न्याय जगवीत होता, अन्याय होत नव्हता न्याय जगवीत होता, अन्याय होत नव्हता न्याय जगवीत होता. धन्य जिजाऊ माता, धन्य सावित्री माता, धन्य रमाई माता, शिवाची क्रांती दाता, ज्ञानाची मुक्ती दाता, भीमाची जीवन गाथा. हा मानाचा मुजरा जिजाईला, हा मानाचा मुजरा जिजाईला, हा मानाचा मुजरा जिजाईला, हा मानाचा मुजरा जिजाईला. दुसरी माता म्हणजे ती सावित्री माता. त्या सावित्री मातेने पूर्वीचा काळ आणि आताचा काळ विचार करा. पूर्वीच्या काळी माझ्या माता भगिनींना फक्त एकच काम, चूल आणि मूल, या बेड्यांमध्ये माझी माता जखडून होती. पण या बेड्या तोडण्याचं काम कुणी केलं असेल तर त्या माझ्या सावित्री मातेने. आजचा जर विचार केला तर या भारताच्या पहिल्या पंतप्रधान झाल्या इंदिरा गांधी कुणाची कृपा? त्या सावित्रीची. या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती झाल्या प्रतिभाताई पाटील कुणाची कृपा? त्या सावित्रीची. अंतराळी जाणारी ती कल्पना चावला कुणाची कृपा? त्या सावित्रीची. अरे आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहे, कुणाची कृपा? त्या सावित्रीची. म्हणून तिचे उपकार आहे, उपकार तिचे आपाट, उपकार तिचे आपाट, शिक्षणा दाऊनी वाट, शिक्षणा दाऊनी वाट, फुल केले शंभर साठ, ज्ञानाचे विद्यापीठ, ज्ञानाचे दादा खुलकी थोडी, ज्ञानाचे विद्यापीठ, तिच्या कृपेने सारे ज्ञानाचे बोल बोले, तिच्या कृपेने सारे ज्ञानाचे बोल बोले, महिला जीवनात आता हत्तीचे बळ आले, महिला जीवनात आता हत्तीचे बळ आले, महिला जीवनात आता हत्तीचे बळ आले. धन्य जिजाऊ माता, धन्य सावित्री माता, धन्य रमाई माता, शिवाची क्रांती दाता, ज्ञानाची मुक्ती दाता, भीमाची जीवन गाथा. हा मानाचा मुजरा सावित्रीला, हा मानाचा मुजरा सावित्रीला, हा मानाचा मुजरा.
तिसरी माता कुठली म्हणाल तर ती माझी रमाई माता। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साथ देणारी ती रमाई माता। गुलमोहरी रूपाच्या भिवाला साजनी गुलमोहरी मिळाली। अरे गुलमोहरी रूपाच्या भिवाला साजनी गुलमोहरी मिळाली। एका चेहऱ्यात 9 कोटी चेहरे रमाई ऐसी बिलोली मिळाली। त्या अथांग भीमसागराचा किनारा असणारी ती माझी रमाई माता। माझ भीमराव आंबेडकर दीन दलिताचे वसविले घर विधी कायदा लिहिला आमर ज्ञानाचा तो सागर अशीर माई माता 9 कोटीची जनता अशीर माई माता 9 कोटीची जनता सदा तिला पूजिता झाली ती लोक माता सदा तिला पूजिता झाली ती लोक माता सदा तिला पूजिता झाली ती लोक माता धन्य जिजाऊ माता धन्य सावित्री माता धन्य रमाई माता शिवाची क्रांती दाता ज्ञानाची मुक्ती दाता भीमाची जीवन गाथा। सर्वांना एकदा विनंती करतो हात वर करा माझ्या मातांनो तुम्ही खाली करा बर करा सगळ्यांनी खाली आता या ठिकाणी जमलेल्या माझ्या माता भगिनी म्हणतील महिलांचं गातोय जिजाऊ महासाहेब सांगतोय माता सावित्री सांगतोय माता रमाई सांगतोय माता भीमाई सांगतोय आणि पुरुषांना हात वर करायला लावला आम्ही का नाही तुम्हाला टाळ्या वाजवायला लावायच्यात पण टाळ्या वाजवता वाजवता तुमचा हात घसरला एखादी बांगडी जर फुटली तर तुम्ही माझा मोडता गाडल्याशिवाय राहणार बरोबर ना पण आता काही नाही एखादी फुटली तरी चालेल करा वर हात आवडतोय ना वा वा धन्यवाद आणि रप रप ठेक्यावर टाळ्याचा आवाज आला पाहिजे हा मानाचा मुजरा जिजाईला हा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी राजे एक काळी सह्याद्री हसला अनंत्याला कसला शिवनेरीत बाळ जन्मला शिवनेरीत बाळ जन्मला मुलगा झाला शहाजी राजाला शहाजी राजाला शहाजी राजाला आपल्या समोर पोवाडा सादर करणार तो कुठला म्हणाल तर छत्रपती शिवाजी राजांनी बालवयामध्ये एका रांझाच्या पाटलाच्या हातपाय तोडले युवा महोत्सव चालू आहे छत्रपती शिवाजी राजांची नीतिमत्ता छत्रपती शिवाजी राजांचं शासन कसं होतं म्हणाल तर छत्रपती शिवाजी राजांनी बालवयामध्ये एक एक मावळा संघटित केला स्वराज्य उभं केलं आणि काय केलं म्हणाल संघटित केलं सर्वाला संघटित केलं सर्वाला फिले रामुशाला कोळी वडार मुसलमानाला अभिषेक महादेवाला 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 छत्रपती शिवाजी राजे व त्यांचे बाल सौंगडी पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात रोहिडेश्वर कोणी राहिरेश्वर म्हणतंय या ठिकाणी आले शंभू महादेवाच्या पिंडीवर आपलं बोट कापलं रक्ताचा अभिषेक केला आणि प्रार्थना केली शंभू महादेवा जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर स्वराज्यासाठी हर हर महादेव हर हर महादेव। राजे व त्यांचे बाल सौंगडी परत पुण्याकडे निघालेले राजे दौडायला लागलेले राजे दौडत असताना राजांच्या बरोबर तहानाजी येसाजी राजे दौडत असताना अचानक एका दरीतन राजांच्या कानावर आवाज आला राजे थांबा
राजांनी घोडा थांबवला. तानाजी ईसाजी इथून कुठून तरी दरीतन आवाज येत आहे, आपण इथं थांबायला हवं. आणि परत आवाज आला, राजे थांबा. तानाजी तो पहा, एक ग्रस्त आपल्याकडे पळत येत आहे, साठी ओलांडलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर त्याचं म्हातारपण दिसत आहे. तो पळता पळता ठेस लागून पडला, त्याच्या गुडघ्याला लागलेला आहे. तो परत उठला आणि त्यानं आवाज दिला, राजे थांबा. तो ग्रस्त पळत आला, राजांचे घट्ट पाय धरले आणि सांगितलं, संपलो रे राजा, या जगामध्ये मला तोंड दाखवायला जागा शिल्लक उरली नाही. कुंपणानी शेत खाल्लं रे राजा, कुंपणानी शेत खाल्लं. अरे ज्यानं आमचं संरक्षण करायचं त्यानंच भक्षण केलं. राजाने त्या व्यक्तीला उठवलं, बाबा जे झालं असेल ते नरडता सांगा. काय सांगायचं राहिलं राजा, माझी तरणी बाणपोरगी भर दिवसा पालुट्यावर गेली असताना गावच्या पाटलांनी तिच्यावर घाला घातला, संपलो रे राजा. असा कोण आहे तो? रांजे गावचा पाटील, बाबाजी गुजर नाव आहे त्याच. येसाजी असाच रांजे गावाला जा आणि रांजे गावच्या पाटलाला आमच्या समोर हजर करा. येसाजीने काय केलं म्हणा, प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला, शिवाजी राजाला. येसाजी वीर चाललेला, येसाजी वीर चाललेला. येसाजी रांजे गावात आलेला आहे पण त्या पाटलांनी थोडी टाकलेली आहे. झोपाळ्यावर बसून झोका घेत येसाजीचा घोडा पाटलाच्या वाड्यात येतात. पाटील म्हणत आहे, कोण र? राम राम पाटील, मी येसाजी. काल पाटील शिवाजी राजांच्या कानावर तुमची कागाळी आली म्हणून राजांनी तुम्हासनी येशीपशी बोलवलंय. शिवाजी राजा? अरे कोण राजा? ज्याचा बाप आदिलशहाच्या दरबारात चाकरी करतो त्याचा मुलगा राजा. अरे जा आणि जाऊन सांग तुझ्या राजाला, तू नकली राजा आहे म्हणा. अरे नामधारी राजा आहे, अजून तुमची नाळ वाळली नाही, पोट पिळलं तर दूध निघेल. पाटील, अरे जा. येसाजी तसाच परत आला, सर्व घडलेला प्रकार शिवाजी राजांना सांगितला. राजांनी सांगितलं, येसाजी यातनं 40 घोडे स्वार घ्या, रांजात जा आणि त्या पाटलाला आमच्या समोर हजर करा. येसाजीने काय केलं म्हणाल, मर्द मराठा येसाजी गडी. मर्द मराठा येसाजी गडी निघाला तातडी कुठं म्हणाल, रांजे गावाला, रांजे गावाला, रांजे गावाला, रांजे गावाला, रांजे गावाला. जाऊन पोहोचला रांजे गावास, जाऊन पोहोचला रांजे गावास. येसाजीनं त्या पाटलाला धरलं, पुण्याला आणलं. शिवाजी राजे सकाळी उठले, स्नान केलं, माँसाहेबांचं दर्शन घेतलं आणि जिजाऊ माँसाहेब शिवाजी राजे येऊन सदरेवर बसलेत. येसाजी आणला पाटील, हो राजे हजर करा आमच्या समोर. येसाजीनं पाटलाला दरबारात आणताना पाटलाच्या मानेवर थाप मारली. पाटील पुढे येऊन म्हणाला, प्रणाम माँसाहेब, प्रणाम शिवाजी राजे. आणि प्रणाम शिवाजी राजे हे शब्द राजांच्या कानावर पडताच राजे नकळत गालात हसले. काल मला नकली राजा म्हणणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे. काय रामजी बाबा, हाच का तो? होय राजा, होय राजा, याच तिच्याने माझ्या मुलीची अब्रू लुटली. राजा याला जिवंत सोडू नका. काय पाटील, आम्ही ऐकतो ते खरंय का? माँसाहेब शिवाजी राजे मला न्याय हवाय. पाटील, तुम्हाला न्याय मिळेल पण एका अटीवर, त्या मुलीनं इथून रद्द बदलीचा अर्ज जर दिला तर तुला न्याय मिळेल. नाही राजा, नाही राजा, ती मुलगी या जगात जिवंत नाही, ती मुलगी या जगात जिवंत नाही. पाटील, तुला न्याय दिला, तू ज्या पायानं तिच्या पर्यंत चालत गेलास ते तुझे पाय आणि ज्या हातानं तू तिला कवटाळीस ते तुझे हात. कलम केले जाते माँसाहेब, माँसाहेब. पाटील आमच्याशी बोला, अरे तू जशी आता गयावय करतोयस त्यावेळी त्या मुलीन सुद्धा अशी गयावय केली असेल. नका हो पाटील, पाटील माझ्या अंगाला हात लावू नका. मी तुमच्या मुलीसारखी,
मी तुमच्या बहिणी सारखी आहे पाटील, माझ्या अंगाला हात लावू नका, पण नीट तुला तिची माया आली नाही, अर तू ज्या पायानं तिच्यापर्यंत चालत गेलास ते तुझे पाय, आणि ज्या हातानं तू तिला कवटाळीस ते तुझे हात कलम केले जातील। एसाजी हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे। एसाजीने काय केलं? पटलाच्या धरलं तंगडीला, फरफटत नेला, पटलाच्या धरलं तंगडीला, फरफटत नेला, तोडून हाता पायाला, गाडवावर पाटील बसवला, खेटराच्या माळ्या गळ्याला, पाटील धाडल रांजाला, धाडल असं न्याय, अशी न्याय व्यवस्था छत्रपती शिवाजीराजांची। म्हणून सांगाव असं वाटतंय, धन्य माऊली पोटी जन्मला पुत्र वीर झुंजा। मग मी सरदार कोणाचा आहे तर त्या छत्रपती शिवाजीराजांचा। म्हणून शिवबाचा सरदार आहे, शिवबाचा सरदार, शिवबाचा सरदार आहे, शिवबाचा सरदार, शिवबाचा सरदार आहे, शिवबाचा सरदार। शाहिरानी साज चढविला, शाहिरानी साज चढविला, साज चढविला, पूर्ण चढूनी शाहिरी साजाला, देशमुख गुरुला फला, देशमुख गुरुला फला, चंदन शिवे देती आशीर्वाद। आणि माझं गाव जन्ना जिल्हा मंठा तालुक्याला, मुक्कामी वजर सरकटेला, शाहिरानी साज चढविला, शाहीर चा धोका तो पोहड्याला, स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळ, आणि हर हर महादेव झाली गर्जना, हर 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 हर, आणि हर हर महादेव झाली गर्जना, झाले अमर, हे